मला तू काल इतके सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशी भेट दिलीस मग मला नको द्यायला म्हणून हे नियोजन केले मग कस वाटलं तुला हे सरप्राईज सागरने असे तिला विचारले भावनाने ही मस्करीतच हो आवडलं असतं जर थोडीशी तरी कल्पना दिली असतीस तर तसा सागरचा चेहरा पडल्यासारखा झाला होता पण लगेचच भावनाने सांगितले अरे मी मस्करी केली रे मग किती रडवलेस कालपासून मला पण खर्च खूप छान गिफ्ट आहे माझ्यासाठी असा तू माझ्यासोबत असाच कायम माझ्या माझ्यासोबत असे म्हणून त्याच्याकडे बघत मनापासून हसली भावना खूप खुश होती सांगली स्टेशन आले होते सागरच्या हातात हात घालून भावना त्याच्याशी गप्पा मारत होती काय आणि किती बोलू असे तिला झाले होते तिची अखंड बडबड सुरू होती आणि सागर ही सारखाही ऐकत होता भावनाने त्याला विचारले काय रे सागर तू याआधी मुंबईला आला होतास का सागरने हसूनच नाही पहिल्यांदाच येत आहे असे सांगितले म्हणजे तू मुंबई पण पहिली नाहीस अरे वाह किती मस्त ना खूप मजा करूयात आपण मी दाखवते तुला असे सागरला म्हणाली अग भावना मी तुला सोडून लगेच निघणार आहे मी नाही थांबणार आणि जरी थांबायचे म्हटले तरी माझे कोणी मित्र परिवार नाही नातेवाईक आहेत पण कसे जाऊ घरी कळले तर गडबड होईल असे म्हणता भावना नाराज झाली होती थोड्या वेळेसाठी ती काहीच बोलली नाही सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होता अग आपल्या दोघांबद्दल घरी कळले तर म्हणून मी नाही म्हणत आहे पण काही केल्या भावनाचा रुसवा जात नव्हता शेवटी एक मोठा दीर्घश्वास सोडून सागरने ठीक आहे बाबा तुझ्याच मनाप्रमाणे करूयात आपण तशी भावनाच्या गालावर कळीच खुल्ली होती त्यातच तिचे ते मधाळ हास्य चेह्यावर पडलेल्या उन्हामुळे आणि हवेने उडणाऱ्या बटांमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती ट्रेनने पुणे स्टेशन गाठले होते दोघांनाही भूक लागलेली होती सागरने तू काय खाणार असे विचारता तिने इथे भेळ खूप छान मिळते आणि त्यासोबत पेरू आणाव्या सांगितले सागरने पटकन ट्रेनमधून उतरून तिने सांगितल्यानुसार ओली भेळ आणि चांगले निवडक पेरू घेऊन आला दोघेही फ्रेश होऊन ओल्या भेळचा आस्वाद घेतला भावनाने सांगितल्यानुसार भेळ खरंच चविष्ट होती सागरलाला ही भेळ आवडली होती पुन्हा जाऊन दोघाकरिता त्याने ओली भेळ आणून ती त्यांनी संपवली देखील दहा ते पंधरा मिनिटांनंतर ट्रेन पुणे स्टेशनवरून मार्गस्थ झाली होती तीन ते चार तासात दादरला पोहोचणार होते सागरने भावनाला विचारले अगमी दोन तीन दिवस कुठे राहू माझ्या मते हॉटेलवरच राहिलेले योग्य असेल नाही का असे विचारताच आमच्या घरी असे भावना म्हणाली अग वेडी आहेस का का आमच्या घरी राहायला तुला काय हरकत आहे हा तस तुमच्या सारखे मोठे नाही तीन बेडरूमचा फ्लॅट आहे तुला जमेल ना असे हस्तच म्हणाली सागरही तस काही नाही पण कोणाला कळू नये म्हणूनच असे म्हणालो आणि मलाही तेच योग्य वाटतन्य असे सागर म्हणाला जरा विचार करून भावनानेही हो ठीक आहे म्हणाली दादरला आहेत चांगले हॉटेल्स पोहोचल्यावर बघू असे म्हणत तिने त्याच्या हात आपल्या कवेत घेऊन त्याच्या खांद्यावर वर तिने डोक ठेवले आणि गप्पा मारू लागली मुंबईत कोण कोणती ठिकाणे चांगली आहेत त्यांच्याबद्दल त्याला माहिती देत होती मध्येच सागरने तिला मला लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा आहे खूप काही ऐकून आहे म्हणे खूप गर्दी असते मला ती गर्दी बघायची आहे आणि त्यातून प्रवासही करायचा आहे तशी भावना म्हणाली लोकल ट्रेन अरे ती तर मुंबईची लाईफ लाईन आहे शान आहे ती नाही तर मुंबई नाही पुढच्या काही वेळातच ते दादरला पोहोचणार होते सागर ही पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने तोही उत्सुक होता काही क्षणातच ट्रेन दादर स्टेशनला पोहोचली भावना आणि सागर लगेज घेऊन उतरण्याच्या तयारीत होते जसजसे पुढचे पॅसेंजर उतरता दोघेही पुढे सरकत दादर स्टेशनला उतरले उतरतात सागरचे मुंबईतल्या धक्यांनी जंगी स्वागत झाले होते काय होते हे त्याला कळलेच नव्हते भावनाने त्याला हाताला धरून त्या गर्दीतून ओढून घेतले आणि सांगितले असे उभे नको राहत जाऊस पटकन बाजूला व्हायचे कळले ना मुंबई कशी आहे ती इथे ऑफिस सुटल्यावर प्रत्येकजण घरी जाण्याच्या तयारीत असतो त्याला ट्रेन आणि ट्रेनचा डोर शिवाय काही दिसत नसते चल आता असे म्हणत ते ब्रिजवर जाण्यास निघाले दादर ब्रिजवर चढताच हा एवढा जनसागर बघून सागर अचंबित झाला होता कोल्हापूरला मोर्चा अन जत्रेतच इतकी किंवा कमीच लोक पाहिली असतील या गडबडीत मात्र भावना पुढे निघून गेली होती तिला तो आपल्या पाठोपाठ चाहे असे समजून ती चालत राहिली होती सागरला भावना कुठेही दिसत नसल्याने कावरा बावरा झाला होता त्याची नजर तिथेच उभे राहून तिलाच शोधत होती त्या गर्दीत इकडे सागर आपल्यासोबत नाही हे कळताच भावना खूपच घाबरली होती काय करावे तिला सुचत नव्हते ती पुन्हा माघारी फिरून त्याला शोधू लागली त्या गर्दीत इतरापेक्षा वेगळा आणि नवखी व्यक्ती म्हणून सागरला तिने पटकन ओळखले आणि धावत जाऊन त्याला बिलगली आय एम सॉरी सागर सगळी माझीच चूक आहे मला कळायला हवे होते असे म्हणत त्याच्यासोबत गर्दीतून वाट काढत चालू लागली होती दादर इस्टमधून बाहेर निघाल्यावर तिने सागरकरिता चांगल्या हॉटेलची चौकशी करून त्याच्याकरिता योग्य रूम बुक केली आणि रूममध्ये जाऊन सारखाही व्यवस्थित आहे का हे पाहून आणिया इंटरकॉमवरून काय हवे ते मागव असे म्हणत त्याच्या गालावर किस करून घरी जाण्याकरिता निघाली तिला घरी पोहचायला जरा उशीरच झाला होता घरातले सर्वजण तिच्यासाठी जेवायचे थांबले होते पटकन फ्रेश होऊन सायांसोबत तीही जेवायला बसली जेवता जेवता तिने कोल्हापूरला केलेली धमाल मजामस्तीचे किस्से आणि विशेष म्हणजे तिला ते गाव खूपच आवडले असे सांगितले जेवण झाल्यावर मी उद्या मैत्रिणीकडे जाणार आहे आणि यायला उशीर होईल असे सांगून झोपाव्यास निघून गेली उद्या सागरला भेटायचे या विचारातच ती कधी झोपी गेली तिलाच कळले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आईने बनवलेला नाश्ता खाऊन सागरच्या रूमकडे रवाना झाली तस तिच्या घरापासून जास्त लांब नसल्याने लगेच ती सागर ज्या हॉटेलवर थांबला होता तिथे पोहोचली होती रिसेप्शनवर नोंद करून तिने सागरच्या रूमची डोर बेल वाजवली बराच वेळ बेल वाजवल्यानंतर सागरला जाग आली आणि त्याने डोर उघडला अरे सागर तू अजून तयार नाहीस असे म्हणत त्याला अंघोळीला पाठवले त्याचे बाकीचे आवरेपर्यंत कॉल करून नाश्ता मागवून ठेवला होता तो बाहेर येता त्याला, त्याला त्याच्या बॅगमधून तिच्या आवडीने ड्रेस घालाव्यास दिला सागरने ही हस्तच अरे वा माझी तुझी आवड एक आहे की असे म्हणत त्याने नाश्ता कराव्यास घेतला तू नाही का करणार नाश्ता असे तिला विचारता भावना अरे मी घरातून खाऊन आली आहे रे तू खाऊन घे असे म्हणताच त्याने तिला एक घास भरवण्यास हात पुढे करता किती रे काळजी करतोस असे म्हणत तो घास तिने खाल्ला तिने सागरला विचारले काय रे सागर कोणता स्पॉट बघायचा आहे तसे सागर म्हणाला तू नेशील तिकडे जाऊ आपण सारकाही आवरून दोघेही निघाले त्याच्या इच्छेनुसार सागरला तिने दादर ते सीएसटी असा ट्रेनने प्रवास घडवला सागरला सारकाही नाविन्यपूर्ण होते भावनाही सागरला माहिती देत होती जेणेकरून त्यालाही मागेपुढे त्याचा फायदा होई सागर ही सारखाही समजून घेत होता स्टेशन येताच ते दोघेही ट्रेनमधून उतरले ती भव्य दिव्य वास्तू त्याला मनापासून आवडली होती आणि सारखाही निरखून पाहत होता ती वास्तू पाहून झाल्यावर भावनाने आता आपण गेटवे ऑफ इंडिया बघूयात असे सांगून स्टेशनच्या पुढच्या दिशेने बाहेर निघाले आणि डबल डेकर बस पकडून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यास रवाना झाले सागर बसमधून त्या जुन्या भव्य रेखीव बांधकाम असलेल्या इमारती पाहत होता भावनाने त्याला मस्करीतच ए काय रे सागर नक्की काय बघतोस इमारती की मुली विचारले असता सागरने पण हसतत सुंदर मुली पाहत आहे असे म्हणत तो ही मस्करीत हसला गेटवे ऑफ इंडिया येता दोघेही उतरले जगातील एक भव्य दिव्य वास्तू आणि ताज हॉटेल हे याची देही याची डोळा पाहत होता पाहण्यासारखेच होते भावना त्याच्या हातात हात घालून त्याला गेटवे ऑफ इंडिया चारीही बाजूने दाखवत होती त्याच जोडीला खट्याळपणे प्रेमात अखंड बुडालेले प्रेमीयुगलही दाखवत होती ते पाहून सागर जरा लाजतच होता त्या उधानलेल्या अथांग समुद्राकडे सागर एकटक पाहत होता त्याला त्यातून त्या जागे करून भावनाने सागर बरोबर तिथे फिरणाऱ्या फोटोग्राफरकडून विविध पोजमध्ये त्याच्यासोबत फोटो त्याची आठवण म्हणून काढून घेतले फोट काढताना सागर मात्र लाजत होता फोटो काढून झाल्यावर लॉन्चमधून दोघांनीही त्या अथांग समुद्र सफारीचा आनंद अनुभवला समुद्रातील फेरफटका झाल्यावर भावना सागरला ताज हॉटेल जवळून दाखवू लागली सागरनेही तिला अगजवळून काय दाखवतेस चल मस्तपिकी आज जाऊन कॉफी वगैरे घेऊ असे म्हणताच अरे सागर वेडा आहेस का नको नको ते आपल्या सारख्यांच्या खिशाला परवडणारे आहे चल माघारी असे म्हणत ती त्याला मागे ओढत होती पण सागरच्या तीव्र इच्छेपुढे तिचे काहीच चालले नाही आणि त्याच्या ताज मध्ये प्रवेश करता राजेशाही आलिशान आणि भव्य असे ते दृश्य पाहून दोघेही मनोमन सुखावले होते दोघांसाठी सार काही स्वप्नवत होते दोघही छान पैकी कॉफीचा आस्वाद घेत सर्वत्र पाहत होते काही वेळाने भव्य असे बिलही पेड करून त्या स्वप्नातून बाहेर पडले सागरने भावना आता कुठे जायचे असे विचारता तिने क्षणाचाही विचार करता मारिन ड्राईव्ह आणि बीचवर जाऊयात असे म्हणत त्याचा हातहाती घेऊन टॅक्सीकरिता उभे होते टॅक्सी मिळताच तिथून मारिन ड्राईव्ह करिता रवाना झाले मारिन ड्राईव्हला पोहोचताच त्या मारिन ड्राईव्हच्या दगडी तटबंदीवर उभे राहून वायाच्या सोबत उसळणाऱ्या त्या बेभान लाटांचा आणि धुंद करणारा त्या लाटांचा आवाज असे मनमोहक नजारा दोघेही शांतपणे पाहत होते भावनाने त्याला विचारले सागर कसा आहे हा नजारा सागरच्या ओठावर अप्रतिम शब्दात नाही मी तुला सांगू शकत भावना तू मला थांबवून घेतलेस त्यामुळेच मी हे दृश्य पाहू शकत आहे पुन्हा एकदा यू सो मच असे म्हणत ते त्या भिंतीवरून चालू लागले चालताना इथेही बिनधास्तपणे प्रेमी युगल त्याच्या प्रेमात मशगूल होते भावनाने त्याला डोळ्यांनीच खुणावले बसायचे कार्य असे तसे सागर एकाही काय असे म्हणत पुढे चालू लागला छानपैकी योग्य जागा बघून दोघेही बसले सागरने तिचा हात आपल्या हाती घेऊन त्या अथांग सागरला पाहत होता आणि भावना तिचे डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून प्रेमावरील गाणं गुणगुणत बुन होती तो अभूतपूर्व रम्य नजारा डोळ्यामध्ये साठवून बीचच्या दिशेने मारिन ड्राईव्हच्या भिंतीवरून जाऊ लागले उसळणाऱ्या त्या लाटांचा धुंद करणारा तो आवाज आणि सोबत म्हणून प्रियकर सागर भावनासाठी हे सारे सुखद होते या आधी ती शुभदाला घेऊन आली होती पण आजचा दिवस तिच्यासाठी खूपच खास होता चालत चालत दोघेही बीचवर पोहोचले होते आता सागरख्या अर्थाने आनंदी झाला होता त्या उसळणाऱ्या अन्फेसाणाऱ्या पाण्यामध्ये तो जाऊ शकणार होता त्याने क्षणाचाही विलंबन करता त्या लाटांच्या दिशेने धावून गेला त्या लाटासोबत धुंद होण्याकरिता लहान मूल जशी बेभान होऊन खेळतात तसा सागर त्या लाटांसोबत खेळत होता भावनाही त्याच्यासोबत त्याला बेधुंद होऊन साथ देत होती भावना जरा वेळाने त्या लाटांमधून बाहेर येऊन वाळूवर बसली होती आणि त्याला जास्त आत नको जाऊ सागर असे सारखे समजावत होती मनसोक्त मजा करून झाल्यावर सागर तिच्या जवळ येऊन बसला तिला मिठी मारत भावना आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी कधीच विसरणार नाही असे म्हणता भावनाने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवून त्याच्या केसांमधून हात फिरवत होका असे म्हणत त्याच्या गालाला चिमटा काढत शहाण्या तू तर मला सोडून लगेच जाणार होतासना बघ माझं ऐकलंस म्हणून तू आज किती खुश आहेस असे म्हणाली सागर ही शांतपणे स्माईल देत तिच्याकडे एकतक बघत तिचे ऐकत होता भावनाने आजूबाजूचा अंदाज घेत त्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेतले संध्याकाळ होण्यास सुरुवात झाली होती आणि दोघे मस्त रोमॅंटिक मूडमध्ये होते वेळेचे भान लक्षात येताच बिलक झाले आणि निघण्यापूर्वी खूप भूक लागल्याने त्या नैनरम्य सांज सोबत दोघांनी ही मस्त ओली भेळ आणि पावभाजीवर ताव मारला सागर आता आपण निघूयात खूप उशीर होईल नाहीतर असे भावनाने सागरला सांगितले सागर ही होग लगेच निघूयात आपण असे म्हणत दोघांनीही आपल्या कपड्यावरची वाळू झटकून पुन्हा हॉटेलवर जाण्यास निघाले बस मेळेपर्यंत जरा वेळ गेला दादरला जाणारी बस मिळाल्याने बस बदली करण्याचा त्रास वाचला होता संध्याकाळची वेळ असल्याने ट्राफिक जास्त होती त्यामुळे पोहोचायला वेळ झाला होता हॉटेलच्या रूमवर पोहोचताच सागरने तडक बाथरूम गाठले घामाने चिंब भिजल्याने कधी एकदा अंघोळ करतो असे त्याला झाले होते थंड पाण्याने अंघोळ करून सागर बाहेर आला होता अंघोळ केल्यावर त्याला जरा फ्रेश वाटत होते त्याच्या पाठोपाठ भावना ही फ्रेश होण्याकरिता अंघोळीस गेली घाई गडबडीत तिने टॉवेल घेतलाच नव्हता सागरला आवाज देऊन तिने त्याकडून टॉवेल घेऊन अंग कुसून छातीपासून खाली टॉवेल लपेटून कपडे घेण्याकरिता बाहेर आली होती त्या लपेटून आलेल्या टॉवेलमध्ये भावना अतिशय मधाळ आणि मादक दिसत होती ओल्या केसांमधून टपकणारे ते थेंब तिच्या गोयापान पाठीवरून ओघळत होते सागर ही काही क्षणाकरिता मोहित झाला होता सागरने तिच्या जवळ येऊन तिला मागून मिठी मारून तिच्या त्या पाठीवरील थेंबांना आपल्या ओठांनी अलगद टिपू लागला होता सागरच्या या कृतीने भावनाच्या श्वासांचा वेग वाढू लागला होता त्याच्या प्रत्येक ओठांच्या हळूवार स्पर्शाने भावना बेधुंद होत होती तिला उशीर होत होता पण सागरला नाही म्हणताही येत नव्हते तिला तो सहवासही हवा होता अन उशीरही होत होता अशा द्विधा मनस्थितीत ती अडकली होती सागरच्या हे लक्षात येताच त्याने स्वतःच्या मनावर ताबा ठेवत अलगद बाजूला होत भावना लवकर कपडे घाल तुला उशीर होत आहे असे म्हणता भावनाच्या मनात त्याच्या या कृतीने त्याच्याबद्दलचा आदर अजूनही वाढला होता भावनाने त्याला घट्ट मिठी मारत आय लव यू सो मच सागर असे म्हणत काय रे सागर तुला कसन कळले माझ्या मनातले त्याला कीस करत विचारले अगवेणे मनापासून प्रेम करतो तुझ्यावर तुझ्या मनातले नाही का कळणार असे म्हणत मिश्किलपणे हस्त उशीर होईल तुला निघ लवकर नाही तर मला नाही जमणार स्वतःवर ताबा ठेवायला असे म्हणता हो का शहाण्या असे म्हणत भावना कपडे बदलून गुड नाईट माय स्वीट हार्ट म्हणत घरी जाण्यास निघाली सागर तिला टॅक्सीपर्यंत सोडायला आला होता व्यवस्थित जा असे म्हणून तो रूमवर आला होता जेवणासाठी त्याने ऑर्डर करून टीव्ही बघत बसला होता वेटरने जेवण आणल्यावर त्याने जेवण वगैरे करून बेडवर निश्चिप पडून आज भावनासोबत घालवलेल्या क्षणांना आठवत होता आज त्याने तिचे नक्षीखात पाहिलेले एक वेगळेच रूप सत्र त्याच्या डोळ्यासमोर येत होते स्वतः स्वतशी कूस बदलून उशी आपल्या छातीला कवटाळून झोपी गेला होता दुसऱ्या दिवशी सागर लवकर उठला होता अंघोळ करून तिचीच वाट पाहत होता इकडे भावना ही तयार होऊन नाश्ता करून घरच्यांना मैत्रिणीकडे आम्ही गेट टुगेदर करत आहोत आहे असे सांगून निघाली होती अर्धा पाऊण तासात त्याच्या जवळ रूमवर पोहोचली होती आज तो तयारच होता हे पाहून भावना अरे वाह आज लवकर आवरून बसला आहेस असे म्हणत हसली आणि नाश्ता केलास की करायचा आहे असे विचारले असता सागर तुझ्यासाठी थांबलो आहे चल करूयात असे म्हणून दोघांनीही नाश्ता केला आज कुठे जायचे आहे असे सागरने विचारले असता भावना ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे असे म्हणून चला आता त्याच्या हाताला धरून म्हणाली रूमवरून बाहेर पडत दादर स्टेशनला येऊन दोघांचे तिकीट काढून दोघेही स्टेशनला पोहोचले पुढच्या दिशेने बाहेर निघून बसस्टँडवर बसची वाट पाहत होते गेटवे ऑफ इंडिया मार्गे जाणारी बस पकडून गेटवे ऑफ इंडियाला सागरला घेऊन उतरली असता सागर अरे आपण कालच इथे आलो होतो ना मग आज दुसरे काहीतरी बघूयात ना असे म्हणाला तसे भावना हो रे बाबा जरा थांब कळेल तुला असे म्हणून एलिफंटाला जायचे तिकीट काढून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीतमध्ये त्याला सोबत घेऊन बसली सागर मात्र विचार करत होता की आपण कुठे निघालो आहोत बोट जशी किनारा सोडून जस जशी एलिफंटाच्या दिशेने निघाली तसे चहू दिशांनी तो अथान सागर आणि त्या पाण्यावर हेलकावे घेत असलेली ती बोट आणि त्या अथांग सागरात बोटीच्या आजूबाजूला उडणारे असंख्य पक्षांचे थवे असे अद्भुत रम्य नजारे हे सारा सागर पाहत होता भावनाने त्याच्या हाताला आपल्या कवेत घेऊन सागर कसे आहे हे आवडले का तुला असे विचारता सागर अद्भुत सारखाही अद्भुत आहेत भावना तो रम्य नजारा बोटीच्या टॉपवरून बघत अर्धा ते चाळीस मिनिटात इच्छित स्थळी पोहोचले होते बोट त्या एलिफंटाच्या धक्क्याला लागली होती एक एक करून प्रवासी बोटीतून उतरत होते सागर आणि भावना बोटीच्या टॉपवरून खाली उतरून बोटीतून धक्यावर आले होते त्या धक्क्यावरून पसरलेला तो अथांग सागर आणि उसळणाऱ्या लाटांमुळे अंगावर उडणारे ते लाटांच्या पाण्याबरोबर वायाच्या सोबतीने दोघेही त्या धक्क्यावरून चालू लागले होते धक्क्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर होते बाजूनेच लहान मिनी ट्रेन देखील होती तरीही दोघे एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते चा सोबतच काही परदेशी पर्यटक देखील होते एलिफंटाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन्ही बाजूने मनमोहक वस्तू आणि कपड्याची स्टॉल स्वरूपात दुकाने होती सागरने भावना करिता ती नको म्हणत असताना ही तिला आवडेल अशी चांगली पर्स घेतली आणि स्वतःसाठी एक तिच्या नावाचे ब्रेसलेट घेऊन त्या एलिफंटाच्या पाया चढू लागले त्या जागी पोहोचल्यावर तिथल्या प्राचीन गुफा लेणी त्यांचे कोरीव काम पाहण्यात सागर तल्लीन झाला होता आणि विशेष म्हणजे तिथे असलेल्या लोकल गाईडकडून त्या प्राचीन ऋषी मुनींची निवासस्थाने तसेच लेण्यांच्याबद्दल माहिती घेत होता दोघेही सारखाही पाहून झाल्यावर एका लेण्याजवळ असलेल्या दगडावर निवात बसून त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल त्यांच्या नात्याबद्दल तसेच मनसोक्त गप्पा मारल्या भावनाला सागरने आपल्या कवेत घेऊन थक्स फॉर एव्हरीथिंग भावना असे म्हणत तिचा हात धरून चल निघुयात आता असे म्हणत तिथून दोघेही निघाले खाली उतरत असताना एका हॉटेलमध्ये जेवण करून त्या धक्क्यावरून हाती हात घेऊन त्या लाटांचा मनमोहक नजारा बघत चालत लाच जिथून निघतात तिथे येऊन लांचची वाट पाहत होते लाच येता त्यामधून पुन्हा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले होते दोघेही लांचच्या जवळ उभे राहून उसळणाऱ्या त्या लाटा त्यासोबत मासे पकडण्यासाठी आजूबाजूने उडणाऱ्या पक्षांचे थवे असे नैनरम्य नजारे बघत गेट ऑफ इंडियाला पोहोचले होते तिथून दादरला थांबलेल्या हॉटेलकरिता रवाना झाले हॉटेलवर पोहोचताच सागर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ करून बाहेर आला होता त्याच्या पाठोपाठ भावनाही अंघोळीस गेली तोपर्यंत सागर टीव्हीवर त्याचा आवडता पिक्चर क्रिमिनल बघत बसला होता भावनाचे अंघोळ करून बाहेर येणे आणि त्याच पिक्चर पिक्चरमधले तू मिले दिलखिले और जीने को क्या चाहिए हे गाणं सुरू झाले होते भावना बाहेर आली आहे याची सागरला कल्पना नव्हती टॉवेल लपेटूनच ती सागर जवळ अलगद येऊन तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने वर करत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि मिश्किलपणे त्याच्यापासून जरा लांब जाऊन पाठमोरी उभी राहिली होती सागरला भावनाचा इशारा कळताच तो तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या पाठीवरून अलगद केस बाजूला सारून तिच्या पाठीवरील उघडणारे थेंब आपल्या ओठांनी टिपू लागला होता आणि इकडे सुरू असलेले रोमॅंटिक गाणे तसतसे भावना बेधुंद होत होती त्याचा ओठांचा प्रत्येक स्पर्श तिच्या नसा, नसा नसांतून रोमहर्षित होऊन तिला उत्तेजित करत होते आता मात्र भावनाने आपल्या अंगावरील लपेटलेला टॉवेल स्वतःच्या हाताने काढून त्याला बिलगली होती आणि आपल्या अधीर झालेल्या ओठांनी त्याच्या ओठांचे बेधुंद होऊन दीर्घ चुंबन घेत काम इच्छेच्या पूर्तीकरिता पूर्णतः त्याच्या स्वाधीन झाली होती सागरने तिला अलगद उचलून बेडवर आणून दोघेही त्या परमोच्च कामक्रीडेचा आनंद उपभोगू लागले होते कामक्रीडेच्या त्या शेवटच्या क्षणांना तृप्तपणे उपभोगून झाल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहत होते तिच्या चेह्यावर आलेल्या केसांना सागर आपल्या बोटांनी बाजूला करत भावना आता मला निघावे लागणार असे तिला म्हणाला असे म्हणताच भावनाच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आले होते